नमस्कार मित्रांनो आज मध्यरात्रीसुद्धा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये मुसळधार ते तर काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हा पाऊस नेमका कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो एक छोटीशी विनंती करतो अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज दररोज बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे अपडेट जे आहे ते डेली बघायला मिळतील चला तर बघूया कोणत्या भागामध्ये आज मध्यरात्री पावसा शक्यता आहे कोणत्या भागामध्ये गारपीट होऊ शकते त्यामध्ये मित्रांनो अमरावती विभागामध्ये आज मध्यरात्री पावसाची शक्यता असणार आहे अमरावतीचा मुख्यत्वे करून एकदम कडेचा जो काही पूर्वी परिसर असणार आहे तसेच दक्षिण परिसर असणार आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तुरळक भागामध्ये हलकी गारपीट होणे शक्यसोबत मित्रांनो या परिसरामध्ये असणार आहे त्यामध्ये अमरावती अमरावतीचा आसपासचा परिसर माजोरी चंदूर पुलगाव आरवी अष्टी मोर्शी या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया हा परिशर, जो परिसर आहे तसेच वर्धा या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल भंडारा आणि भंडाऱ्याचा मुख्यती करून पूर्वी परिसर पुरी परिसरामध्ये पावसात जोर राहील यामध्ये देसाईगंज अरमोरी इकडं राजोली वगैरे हा जो परिसर आहे इथे आपल्याला मुसळधार पाऊससुद्धा मित्रांनो आज मध्यरात्री बघायला मिळू शकतो त्यानंतर गडचिरोलीच्या परिसरामध्ये खूप जोरदार पाऊस शक्यता आहे काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये खूप जोरपा जोरदार गारपीट होण्याची शक्यता असणार आहे त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता मुरमगाव मोरंगावचा मुख्यत्वे करून पूर्वी भाग या परिसरामध्ये खूप जोरदार गारपीट होणे शक्यत असणार आहे कापसी कापसीच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार काही भागामध्ये मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये जोरदार गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे त्यानंतर मित्रांनो गडचिरोली आणि गडचिरोलीच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये खूप जोरदार पावसाची किंवा गारपिटीची शक्यता असणार आहे गडचिरोली तर मुख्यत्वे करून एकदम कडिता दक्षिण परिसर दक्षिण परिसरामध्ये सुद्धा गारपिटीची शक्यता असणार आहे चंद्रपूर आणि चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता तर तुळक भागामध्ये गारपिटीची शक्यता असणार आहे अशा पद्धतीचा मित्रांनो अंदाज असणार आहे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता नागपूर विभागामध्ये म्हणजे विदर्भाच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदियाचा पूर्वी परिसर या परिसरामध्ये खूप जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आज मध्यरात्री या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे अशा पद्धतीचा अंदाज असणार आहे मित्रांनो इतर तर पावस शक्यता नाही आहे किंवा बरोबर आहे मराठवाड्यातसुद्धा पावस शक्यता आज रात्री नाहीच्या बरोबर आहे जो काही मराठवाड्याचा एकदम कडेचा भाग असणार ना आहे नांदेड वगैरे तसेच हिंगोली वगैरे त्याचबरोबर लातूरचा एकदम कडेचा भाग या परिसरामध्ये तुळक भागामध्ये हलक्या पावस शक्यता नाकारता येणार नाही कारण की काही थोड्या प्र प्रमाणात इकडे बाष्पयुक्त ढगांचा प्रभाव दिसतोय परंतु अशी बहुतांश भागामध्ये नाहीच्याबरोबर तुळक भागामध्ये एखाद्या दोन ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो ही होती मित्रांनो महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटच्यासोबत तोपर्यंत नमस्कार जे महाराष्ट्र